वाकडी तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे मातंग समाजाचे तरुण विहिरीत पोहण्यासाठी गेले असता त्या दोघांना नग्न करून बेल्टनं मारहाण करीत धिंड काढण्यात आल्याच्या धक्कादायक प्रकाराच्या निषेधार्थ येवला विंचूर चौफुली येथे लाल सेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी येवला येथील विंचूर चौफुलीवर लाल सेनेनं रास्ता रोको आंदोलन करत दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षकांना यावेळी निवेदन देण्यात आलं. लाल सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र गायकवाडांसह जिल्हाध्यक्ष रमेश नेटारे, संदीप कांबळे, मोतीराम नेटारे, अनिल आव्हाड आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकडी येथे मातंग समाजाच्या ज्या मुलांना नग्न धिंड काढून त्याला जी मारहाण केली त्याचा निषेध करण्यासाठी लाल सेना नाशिक जिल्हा तसेच उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्ते इथं जमा झाले आणि रास्ता रोको केला आम्ही. आणि या गोष्टीला न्याय मिळाला पाहिजेत, दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजेत, ॲट्रोसिटी दाखल झाली पाहिजेत आणि जो